सर्वांना नमस्कार. आज आपण बघणार आहोत मराठी म्हणी व त्यांचे अर्थ. तर विद्यार्थी मित्रांनो, मराठी म्हणी ह्या आपल्याला इयत्ता 5वी तसेच इयत्ता 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तसेच पुढील 12वीनंतरच्या किंवा पदवीनंतरच्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत ह्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी म्हणी ह्या मराठी व्याकरण या घटकांतर्गत असतातच. तर बघूया महत्त्वाच्या मराठी म्हणी व त्यांचे अर्थ. प्रथम आहे अंथरूण पाहून पाय पसरावे. अर्थ आहे की ऐपतीच्या मानाने खर्च करावा. पुढची म्हण आहे आवळा देऊन कोहळा काढणे. आवळा देऊन कोहळा काढणे ह्या म्हणीचा अर्थ आहे क्षुल्लक वस्तूच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे. पुढची म्हण आहे आयत्या बिळात नागोबा. ह्या म्हणीचा अर्थ आहे दुसऱ्यांच्या कष्टावर स्वार्थ साधणे. आयत्या बिळात नागोबा म्हणजे दुसऱ्यांच्या कष्टावर आपला स्वतःचा स्वार्थ साधणे. पुढची म्हण आहे आलिया भोगासी असावे सादर. आणि ह्या म्हणीचा अर्थ आहे जे नशिबात असेल ते भोगायला आपण नेहमीच तयार असावे. पुढची म्हण आहे आपला हात जगन्नाथ. आणि या म्हणीचा अर्थ आहे आपले काम पार पाडण्यासाठी स्वतः कष्ट सोसणे योग्यच ठरते. पुढची म्हण आहे आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार. आणि ह्या म्हणीचा अर्थ आहे जे मुळातच अस्तित्वातच नाहीत याची थोडी देखील अपेक्षा करणे व्यर्थच होय. म्हणजे आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, म्हणजे जे मुळात नाहीच आहे जर विहिरीतच नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार. पुढची म्हणाय आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन. आणि ह्या म्हणीचा अर्थ आहे किमान लाभाची अपेक्षा केली असताना अपेक्षेपेक्षा अधिक लाभ होणं. पुढची म्हण आहे इकडे आड तिकडे विहीर. आणि ह्या म्हणीचा अर्थ होतो की दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे. इकडे आड तिकडे विहीर म्हणजे दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे. पुढची म्हण आहे उतावळा नवरा गुडघ्याला बाशी. आणि ह्या म्हणीचा अर्थ आहे उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे. पुढची म्हण आहे उचलली जीभ लावली टाळ्याला. आणि ह्या म्हणीचा अर्थ आहे विचार न करता वाटेल ते अमर्यादपणे बोलणे. पुढची म्हण आहे बघा उथळ पाण्याला खळखळाट फार. आणि ह्या म्हणीचा अर्थ असा आहे ज्याच्या अंगी मुळातच गुण कमी असतात तो मनुष्य फार बडाया मारतो. पुढची म्हण आहे ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये. आणि ह्या म्हणीचा अर्थ असा होतो की एखादी गोष्ट आवडली असली तरी तिचा अतिलोभ बाळगू नये. म्हणजे काय तर ऊस गोड जरी असला तरी तो मुळासकट खाऊ नये. पुढची म्हण आहे एक ना धड भाराभर चिंद्या. आणि ह्या म्हणीचा अर्थ होतो की एकाच वेळी अनेक कामे स्वीकारल्यास कोणतेही काम पूर्ण होत नाही. पुढची म्हण आहे एका हाताने टाळी वाजत नाही. आणि ह्या म्हणीचा अर्थ होतो की कोणत्याही भांडणात भांडणारे दोन्ही बाजूकडील माणसे जबाबदार असतात. पुढची म्हण आहे ऐकावे जनाचे करावे मनाचे. आणि ह्या म्हणीचा अर्थ होतो कोणत्याही कामाबाबत दुसऱ्यांचे मत
जरूर घ्यावे, परंतु शेवटी सारासार विचार करून आपल्या मताप्रमाणेच वागावे. तर बघा, ह्या होत्या आजच्या 15 म्हणी. आणखीन महत्त्वाचे म्हणून आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच बघूया. त्यासाठी पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.